¿Qué tal la mitad o no? आज मंत्री परिषदची 3 वाजता बैठक सुरू झाली. आताच ती बैठक संपलेली आहे. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय या कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी काही घेण्यात आलेले. हे जे निर्णय घेण्यात आलेले आहे ते कुठेतरी कडक नियमावली तयार करण्यात आलेली आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून हे नियमावली लागू होईल. त्याच्यात सगळे मॉल्स बंद राहतील. एसेन्शियल सर्व्हिस सोडून दुकानं पण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे सगळे निर्णय घेत असताना इंडस्ट्री चालू राहील. एसेन्शियल सर्व्हिसेसची दुकानं पण चालू राहील. खासगी ऑफिस वर्क फ्रॉम होम असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मंत्रालय आणि शासकीय ऑफिसेसमध्ये 50% क्षमता राहतील. हे निर्णय घेण्यात आलेला आहे. कुठलेही वाहनावर बंदी नाही. ट्रेन बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. बस सर्व्हिसेस बंद करण्याचा निर्णय झाला नाही. रिक्षा टॅक्सी बंद होणार नाही. पण त्याच्या क्षमतेवर कुठेतरी नियंत्रण करण्याचा निर्णय झालेला आहे. रिक्षामध्ये 1 आणि 2 पॅसेंजर, टॅक्सी आणि जो ट्रान्सपोर्ट असेल 50% क्षमतेनी पॅसेंजर घेऊन जाऊ शकतात असा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर हे वीकेंड आहे. त्या वीकेंडला कडक लॉकडाऊन राज्यात लागू राहणार. म्हणजे शुक्रवार संध्याकाळपासून 8 वाजता हा लॉकडाऊन सुरू होईल आणि मग त्याच्यात जे पुजारी असतील, धर्मगुरु असतील किंवा ट्रस्टी असतील त्यांना ज्या पद्धतीने याआधी विधी पार पाडण्याची मुभा देण्यात आली होती त्या प्रकारच्या मुभा पण राहतील. या राज्यामध्ये ज्या पद्धतीने हे परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मीडियाच्या जे काही प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधला. इंडस्ट्रीच्या लोकांशी संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांशी संवाद साधलेला आहे. आणि विशेष कर विरोधी पक्ष नेते त्यांच्याशी पण हे सगळे विषय त्याची चर्चा करण्यात आलेली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याशी पण मुख्यमंत्री साहेबांनी संवाद साधलेला आहे. याचा हेतू एकच आहे की कुठेतरी कोरोनाशी लढत असताना संपूर्ण राज्यामध्ये एकजुटी दिसली पाहिजे. आणि निश्चित रूपाने आम्हाला अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आता हे आकडेवारी वाढत चाललेली आहे, 50,000 जास्त पेशंट आपल्याकडे येत आहे, याच गतीने पेशंट जास्त वाढत राहिले तर आपल्याला कुठेतरी आरोग्य सेवा याच्यात कमतरता भासेल ही सत्य परिस्थिती आहे. त्यासाठी आज ही बैठक झाली. याच्यात कडक नियमावली जी तयार करण्यात आलेली आहे आता मीडियाच्या लोकांना डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर हे वीकेंडला कडक लॉकडाऊन राज्यात राहील हे पण महत्वाचा निर्णय आहे. आम्हाला अपेक्षा आहे याची अंमलबजावणी झाल्यानंतर निश्चित रूपाने कोविडवर आपण नियंत्रण आणू शकू. निर्णय घेत असताना तिन्ही पक्षाचे सर्व मंत्री सर्व नेते एकमताने हा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यांनी आणि इतर नेत्यांनी पण याला कुठेतरी सकारात्मक म्हणजे कुठेतरी कडक नियमावली तयार केली पाहिजे याबाबतीत होकार दिलेला आहे. ती नियमावली आता जे पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात येईल. आणि जनतेला पण कुठेतरी आम्ही विनंती करतो की आपण या नियमावलीच्या काटेकोरपणाने अंमलबजावणी करावी. यामुळे आपण कुठेतरी कोरोनावर मात करू यासाठी आजची ही बैठक पार पाडण्यात आलेली. एमडीसीवर मिळत